राज्य विधिमंडळाचं अधिवेशन शनिवारी संपण्यात येणार आहे. कोरोनामुळे सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय, मात्र हा निर्णय लवकर संपवण्याची भूमिका संशयास्पद असल्याची टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. अधिवेशन संपवण्याचा सरकारचाही विचार नव्हता, मात्र कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घेतल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. व्हायरसमुळे आपण बाहेरच्या लोकांनी इथं येऊ नये, त्यांच्यावरचा ताण आणि असणाऱ्या या संकटाचा सामना मी हे समजू शकतो. पण यासोबत मी जेव्हा मंत्रालयातून माहिती घेतली तर तुम्ही मात्र सोमवारपासून बैठक आयोजित केल्या, मग त्याच्यामध्ये चंद्रपूरचे अधिकारी येतील, गडचिरोलीचे येतील, मग एकीकडे एक कारण सांगायचं आणि दुसरीकडे मात्र बैठक. मग कमीत कमी याला जोडून एकदा सरकारच्या वतीने हे तर सांगा की जोपर्यंत हा कोरोना व्हायरसची भीती दूर होत नाही तोपर्यंत कोणत्याही जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आरोग्य विभाग सोडगा तर या मुंबईत बोलवण्यात येणार नाही. तुम्ही अशी दुटप्पी भूमिका घेता म्हणून शंका येते, आणि सरकारची कृती जर शंकास्पद असेल तर हे योग्य नाही. तुम्ही हे कारण योग्य आहे, जनतेच्या हितापेक्षा कोणी मोठा नाही आणि जनतेनंतर सर्वश्रेष्ठ आपले सभागृह आहे. या सभागृहात तुम्ही प्रस्ताव मांडला की अधिवेशन कमी केलं पाहिजे, पण ते कारण जे देतात हो बात तो सही आहे मगर दूध में थोडा दही आहे असं होता कामा नये. अधिवेशन कमी करण्याच्या मनस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय अजिबात नव्हतो, परंतु ज्या प्रकारे विणा म्हणून ट्रॅव्हल एजन्सी त्यांच्याकडनं जो ग्रुप आला आणि त्याच्यातनं जे पद्धतीनं पेशंट वाढायला लागले, पिंपरी चिंचवडमध्ये काही पेशंट सापडले, काल रात्री मुंबईमध्ये काही पेशंट सापडले, नागपूरमध्ये पेशंट सापडले, त्याच्याचबरोबर पुण्यातले पेशंटची वाढ होतीये. आणि मुनगंटीवार साहेब, मी आपल्याला आणि सभागृहाला सांगू इच्छितो, ती विणा म्हणून ट्रॅव्हल एजन्सी आहे, त्यांच्या 850 ते 1,000 लोक अजून बाहेर आहेत, तोही ग्रुप येणार आहे. आता ते आपल्याच देशातले असल्यामुळे ते येत असताना त्यांचाही आल्यानंतर तपासणी करणं, बाकीचं सगळं काही व्यवस्थित आहे का नाही, त्यांच्या आरोग्याला कुठं काही बाधा आली का काय हेही तपासणं, ह्या सगळ्या बाबी आहेत.